नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमामध्ये रोहित पवार यांचा सत्कार केला. दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांचा चांगलाच समाचार घेतला. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते पवार साहेबांचे कसे होईल असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. मेहनतीने उभारलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गणेश नाईक यांनी संपवला असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. फोन उचलत नाही असा लोकनेता मी सदैव फोन उचलतो. एक जण पुढे येऊन सांगा की कधी नाईक यांनी नवी मुंबईमध्ये लोकांचे फोन उचलले असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच ते पुढे म्हणाले सत्तेसाठी काय काय करायचे असते हे नाईकांना माहित आहे. गणेश नाईक कोणीही नाही. ते स्वतःचे खिसे भरण्यासाठी लढले. एक वेळी मुघलांची सल्तनत संपेल पण गणेश नाईक यांची नाही. कमीत कमी माझे अस्तित्व संपवणारे हे गणेश नाईक आतापर्यंत इथे पोहोचले ते पवार आणि आई वडिलांमुळे. 30 वर्षांपासून राजकारणात असलेल्या या रावणाला भस्मासूर करायला मी आलो आहे.